आता ही वांगी मी बारीक चिरले, बारीक चिरलेली नाही आहे. वांग्याला असे चार भाग करून घ्यायचे. आणि पाण्यात घातल्याचं. आता मी कढाई तापायला ठेवली. आता तेल घालून घेते. काय येणागाई म्हणजे येणे म्हणजे ऑइल, म्हणून जरासं तेल जास्ती घालायला लागतं. कारण का कर्नाटक स्पेशल येणागाई थोंगाई म्हणजे येणगाई येणे म्हणजे तेलातच करायचं आहे, म्हणून थोडंसं तेल जास्ती घालायला लागतं. आता काय करते मी, तेल तिकडं गरम व्हायला लागलं आहे, तो आपण तिकडं कांदा चिरून घेतला. कांदा कडीलिंब आणि आता काय करायचं, असं नाईस करून घ्यायचं. नंतर कलबत्ता धुवून घ्यायचं, त्यामुळे काय प्रॉब्लेम होतं. कलबत्ता धुवूनच त्यातलं पाणी त्यात घालायचं आहे. आता मी ह्याच्यात थोडं तिखट घालते आणि आता पाणी घालते. तिखट घालते, आता पाणी घालायचं, थोडंसं घालायचं, कारण ते स्टफ करायला पाहिजे ना, भरायला पाहिजे. भरलं नाही आता नुसता मसाला घालून जरी केलं तरी चालते. एक एक जण काय करतात, ह्याच्यात जरा मीठ घालतात आणि नंतर फोडणी टाकल्यावर त्याच्यात जरा घालतात. आमच्याकडे मिठाचं प्रमाण कमी आहे म्हणून फोडणी टाकल्यावर एवढं घालतात. कर्नाटकाचा शेंगदाण्याचं प्रमाण घालाय ह्याच्यात नाही आहे घालायचं. महाराष्ट्रात शेंगदाणे घालून वांग्याची भाजी करतात किंवा भरलं वांगं करतात, पण कर्नाटकात हे ह्याचंच करतात. काय बरं, खोबरं ती किंवा कोर्ट. आता ह्याच्यात मी भरून घेते. तोपर्यंत इकडं तेल तापायला लागलं. तेल तापायला लागलं, पहिल्यांदा जाऊन मिरच्या घालून घेते, कारण भाकरी भरलं वांगं आहे म्हटल्यावर मिरची कंपल्सरी पाहिजे. आता हे काढून घेते. मिरची काढली, आता तेल चांगलं तापलं. मोहरी, जिरे, हिंग. मिक्सरला जर तुम्ही बारीक करणार असाल तर हिंग मिक्सरमध्येच घालायचा. हिंग किंवा गरम मसाला, जिरे पूड, ह्याला धनेपूड घालत नाही का. कर्नाटकात एक हे आहे की यांना काय करताना धनेपूड घालायचं नाही, जिरे पूड गरम मसाला घालायचा. जिरे पूड गरम मसाला आणि त्याच्यात थोडं तिखट घातलेलं आहे, त्याच्या टाकली थोडंसं तिखट. आणि मीठ, आमच्याकडे मीठ कमी नसतं, मी एकदा घालते, एक जण दोन वेळा घालतात. छान मसाले भाजून घ्यायचं. वांगी भरलेली वांगी सोडायची, पाणी लवकर घालायचं नाही. वाजवणी मसाला थोडस पाणी घालून घ्यायचं.
Fes pane, te provoc. Enagai ni kochumbar nakila cutter la carrot onion ani cucumber me eta thode ki kochumbar थोडीशी शेंगदाण्याची चटणी भाकरी करू शेंगदाण्याची चटणी कॉम्बिनेशन छान आहे आणि मगाशी मी यांना काही करायच्या अगोदर हे मिरच्या दोन हे करून घेतलेल्या तेलात तळून घेतलेल्या माझी रेसिपी आवडते तर लाईक शेअर करा. अंड्याला आता क्रॅक गेलाय, गॅस ऑफ करते. आता ही एनगाई करण्यासाठी पांढरे तीळ भाजून घेतलेत मी, जिरे, पांढरे तीळ, जिरे, लसूण, आलं, ओलं खोबरं किसून घेतलं कारण मला खलबत्या खेचायचं म्हणतात मला प्रॉब्लेम आहे हाताला, म्हणून मी जरा किसलं की लवकर बारीक होतं. आणि कोथिंबीर हे सगळं मी खलबत्यात बारीक चिचून घेणार आहे. कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं, जिरं आणि पांढरे. कर्नाटक स्टाईलला जे शक्की हे वापरत नाहीत, शेंगदाणे वापरत नाहीत. महाराष्ट्र स्टाईलला वांग्याची भाजी करत असेल तर शेंगदाणे कंपल्सरी, कर्नाटक स्टाईलला नाही. आता हे सगळं